वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। कर्ज देण्याचे आमिष, 45 लाखाची फसवणूक, 10 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा। 20 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषापोटी 45,53,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हैदराबाद तेलंगणा येथील 10 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी शीतल आदिनाथ केटकाळे, वय 52, राहणार इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी गणेश उर्फ रोहित व्यंकटेश वन्नाम, सौकल्याणी वन्नाम, श्री व्यंकटेश कंडेला, श्रीनिवास कंडेला, नरेश कंडेला, रेकांश वन्नाम सर्व राहणार तेलंगणा, शेखर वन्नाम, राजकुमार कंडेला, राजकुमार वन्नाम व सपना वन्नाम सर्व राहणार गजवेल हैदराबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी शीतल केटकाळे आणि संशयित यांची ओळख झाली होती, त्यातूनच केटकाळे यांना सुरुवातीला कर्ज मिळवून दिले। त्यानंतर विश्वास संपादन झाल्याने संशयितांनी केटकाळे यांना पुन्हा 20 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत त्यापोटी डिपॉझिट म्हणून 45 लाख रुपये तसेच इतर खर्च व प्रोसेसिंग म्हणून 53,000 रुपये असे एकूण 45,53,000 रुपये घेतले। हा प्रकार डिसेंबर 2022 ते 13 मार्च 2024 या कालावधीत घडला। दरम्यान पैसे देऊनही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी केटकाळे यांनी उपरोक्त 10 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। तर यापूर्वी केटकाळे यांना 50 लाख रुपये कर्ज देण्यासाठी संशयितांना दलाली म्हणून 5 लाख रुपये घेतले असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।